राजठाकरे इनका भाषण ये राजनेता की तरह नहीं था, उनसे आशा थी कि वो जनता के प्रश्नों पर बोलेंगे, मगर ये नहीं हुआ। कांग्रेस धार्मिक समधर्मता मानने वाली पार्टी है, हम विकास के मुद्दे पर आगे बढ़ेंगे, ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले ने दी। कल नागपुर में आयोजित कांग्रेस कार्यकर्ता प्रवेश समारोह के बाद वो मीडिया से बात कर रहे थे। जनतेच्या मूळ प्रश्नावर अशा अपेक्षा लोकांच्या होत्या, पण ते बोलू शकले नाही। आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गोंग्यांच्या बाबत जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठे कामात पडणार नाही। एक आणि जे काही महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न जो सुरू केलेला आहे तो थांबवावा। हा धार्मिक वाद जो राज्यामध्ये जो सुरू केलेला आहे हे बरोबर नाही। राज्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता कोणाला कोणाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार काही दिलेला आहे काय असं मला वाटतं आहे की कोणाला काय एलर्जी आहे कोणाला नाही आहे असं प्रमाणपत्र कोणाचं चालू शकत नाही असं आमचं म्हणतो। काँग्रेस ही भूमिका नाही, काँग्रेस पक्ष धार्मिक वादामध्ये पडू इच्छित नाही आणि पडणार पण नाही। काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे, पण काँग्रेसची भूमिका राज्याच्या जनतेच्या विकासाची लढाई, जी महागाई आज वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, गरिबांचे प्रश्न आहे, ते प्रश्न घेऊन काँग्रेस लढेल। या लोकांना न्याय मिळवून देणं हा काँग्रेसचा हेतू आहे। आम्हाला कोणाच्या विवादात पडायचं नाही, ती आमची कुठली भूमिका नाही। आम्हाला त्याच्यासाठी शासन सक्षम आहे, शासन कुठलाही गैरकानून कोणी कायदेशीर काम कारवाई करेल त्याच्यावर कारवाई करायला राज्य सरकार सक्षम आहे, त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाकडून अशी कुठली भूमिका त्यामध्ये घेण्यात येणार। अशा प्रकारच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रात तेच मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रातल्या सरकारचं फेल्युअर लपवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहे, आणि म्हणून या पद्धतीच्या लोकांचा वापर करून राज्यामध्ये धार्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे हा चुकीचा आहे। आणि आता राज्याची जनता भारतीय जनता पार्टीला ह्या सगळ्या कारवाईमुळे माफ करणार नाही अशी परिस्थिती राज्यात झाली। आता त्यांनी मस्जिदाचे भोंगे बघायला जावे, सुप्रीम कोर्टापेक्षा कोणी मोठा नसतो। सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या अंमलबजावणी मस्जिदीने केलेल्या आहेत, त्याची सगळी तपासणी प्रशासनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनप्रमाणे सगळ्या धर्माच्या लोकांना आता भोंग्याचा आवाज ठेवावा लागणार आहे। फक्त मुस्लिमालाच नाही तर सगळ्या धर्माला त्या पद्धतीचं पालन करावं लागणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही डायरेक्शन असतील आणि त्याच्याही पलीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्राने कायदा करावा, देशातल्या सगळ्या राज्यातलेच भोंगे बंद करून टाकावे अशा पद्धतीचं एक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्याकडे मांडलेली आहे। आणि या पद्धतीची नोटंकीबाजी करून आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार जो करतो आहे त्याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे।